अखेर पाथरीच्या रेणापूर गावाला मिळाली शमशान भूमी. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हरकी यांच्या पाठपुराव्याला यश आलं. अखेर पाथरीच्या रेणापूरच्या ग्रामस्थांना त्यांच्या हक्काची हिंदू शमशान भूमी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हरकी यांच्या मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर मिळाली आहे. आधी गावातील काही नागरिकांनी वेगवेगळे कारण पुढे करून शमशान भूमीला विरोध दर्शवला होता, मात्र सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हरके यांच्या न्यायालयीन लढाईला यश आलं आणि आज हिंदू शमशान भूमीच्या चौही बाजूने संरक्षण भिंतीचे काम शासकीय निधीतून सुरू झालंय. मी कृष्णा उत्तमराव हरके, ही शमशान भूमी रेणापूरमधील 227 सर्वे नंबर आणि गट नंबर 496 मधील शमशान भूमी, हिला काही ग्रामस्थांचा विरोध होता आणि हिची शासन दरबारी नोंदवी नव्हती. 2017 आमच्या एकजणाचा, आमच्या समाजातील एका व्यक्तीचा दुर्दैवानं मृत्यू घडून आला आणि आम्ही ज्यावेळेस त्याची माती करण्यासाठी इथं आलो त्यावेळेस पाऊस झाला आणि त्याच्या सरणाखालून सुद्धा पाणी जाऊ लागलं. त्यावेळेस आम्हाला आमचे नातेवाईक म्हणले की बा तुम्ही याची शासन दरबारी नोंद करून घ्या, आपल्या प्रियताची सुद्धा इथं विटंबना होत आहे, त्याच्यामुळं याची शासन दरबारी नोंद लावून घेऊन चांगली शमशान भूमी करा. हे नातेवाईक एखाद्याचा दुर्दैवानं पावसाळ्यात जर मृत्यू घडून आला तर त्याचे नातेवाईक याच्या अगोदरसुद्धा वातावरण जर बिघडलं तर आम्हाला त्याचा अंत्यविधी करावा लागायचा. मग मी स्वतः वैयक्तिक माझ्या स्वखर्चातून याचे 2017 शासन दरबारी अर्ज केले आणि आम्हाला याची धर्मदायीमध्ये नोंद सापडली आणि त्याच्या आधारे आम्ही 2019 याचा स्पॉट पंचनामा करून घेतला आणि आता 2 महिन्यापूर्वी आमचा निकाल लागून आज या शमशान भूमीचं काम चालू झालं व आम्हाला न्याय मिळाला. इथून पुढे आमच्या प्रियताची विटंबना होणार नाही आणि आम्हाला नातेवाईक येऊस तर आम्ही थांबू सुद्धा शकतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, परभणी.